या देशामध्ये फक्त एकच भक्त VIP आहे, त्यांचं नाव नरेंद्र मोदी. तुम्ही त्यांचे पोस्टर पाहिले असतील राम मंदिराच्या निमित्तानं. प्रभू श्रीरामांना चं बोट धरून ते राम मंदिरात नेत आहेत, बरं का? प्रभू श्रीरामांना असं बोट धरून हे विष्णूचे अवतार तेरावे, हे विष्णूचे अवतार तेरावे प्रभू श्रीरामांना घेऊन मंदिरात चालले आहेत, अशा प्रकारचे पोस्टर भारतीय जनता पक्षाने छापला, हा निर्लज्जपणा आहे. हा, ते प्रधानमंत्री आहेत, ते भाजपचे नेते आहेत, पण हे जे आहे हे कोट्यवधी रामभक्तांच्या भावना दुखावणारं हे पोस्टर आहे. त्याच्यावर आधी बोला आपण, कोण VIP कोण सामान्य भक्त याच्यामध्ये हा वाद नाही. आम्ही सगळे सामान्य भक्त आहोत, म्हणून आम्ही अयोध्येच्या लढ्यामध्ये उतरलो. तेव्हा आजचे VIP कुठे होते? तेव्हा आजचे VIP जे आहेत हे ढुंगण्याला पाय लावून पळून गेले होते, अशा काखावर करून आमचा काय संबंध नाही अयोध्या लढ्याशी, बाबरी आम्ही पाडली नाही, अशा काखावर करून धावत होते. तेव्हा माननीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गर्जना केली, होय ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. बाबरी पाडल्याचं खापर ज्या भारतीय जनता पक्षानं घाबरून डरपोकपणानं शिवसेनेवर फोडलं आणि ती जबाबदारी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतली, बरं का? तेव्हाच कळलं हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये VIP कोण आणि ढोंगी कोण. हे आता यांना कंठ फुटलेले आहे. उद्धव ठाकरे यांना कोणी निमंत्रण देण्याची गरज नाही आम्हाला, तुमच्या आधीपासून आम्ही अयोध्येत आहोत. आता अशोक सिंघलजी नाही आहेत विश्व हिंदू परिषदेचे, त्यांना विचारा. अशोक सिंघलजी यांच्या मातोश्रीवर कशा बैठका होत होत्या राम मंदिराच्या लढ्यासंदर्भात, तेव्हा भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हता. तेव्हा आज जे बोलतायत त्यांना बोलू द्या, आज त्यांना जो राजकीय इव्हेंट करायचा तो करू द्या. विष्णूचे 13वे अवतार जे भाजपने घोषित केले आहेत ते प्रभू श्रीरामाला हात धरून मंदिरात नेत आहेत. हा, हे हिंदुत्व तुमचं. आम्ही आहोत ना सगळे, आम्ही जाऊ ना अयोध्येत, आम्ही गेलो. 2024 नंतर कोणाचं हिंदुत्व आहे हे कळेल. देवेंद्र फडणवीस म्हणतात तुमच्या छाताडावर बसून राम मंदिर बनवले आहे, तुमची छाती आधी मोठा 22 तारखेला या. हिंमत असेल तर 22 तारखेला या. सोडा हो, तुम्ही कसली आव्हानं देताय? हे डरपोक, हे डरपोक सगळे बाबरीचे घुमट कोसळतात पळून जाणार लोक, आम्हाला कसले चॅलेंज करतात? बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले, बरं का, ढुंगणाला पाय लावून. आय रिपीट, बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले, ज्यांना घाम फुटला आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही, हे आमचं कृत्य नाही, बरं का, आम्हाला माफ करा. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी, तेव्हा तुमची हिंमत कुठे गेली होती? तेव्हा तुमची ती छाताड कुठे गेली होती? तेव्हा ती किती इंचाची होती आम्हाला माहीत नाही, तेव्हाची छाताड तुमची. आता फुगली असतील सत्तेमुळे, सत्तेमुळे आता 56 इंच 58 इंच 60 इंच आता झाली असती, पण तेव्हा तुमची छाताड कुठे होती? जेव्हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी घेतली त्या संपूर्ण लढ्याची, तेव्हा हीच छाताड होती ना पिचलेली. तेव्हा तुमची मनगट सुद्धा पिचली होती आणि छाती सुद्धा पिचली होती. आम्हाला शिकवू नका हिंदुत्व, हा सत्तेचा माज आम्हाला दाखवू नका. प्रभू श्रीरामांचा आम्ही भक्त आहोत, आम्ही कोणत्याही स्वार्थाशिवाय हा लढ्यामध्ये शिवसेना उतरली होती, बाळासाहेब ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना त्यात सहभागी होती. आणि ज्यांनी पलायन केलं मैदानातून, ज्यांनी पलायन केलं हिंदुत्वाच्या मैदानातून, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. सर, काल मुंबईवरून पुन्हा एकदा वक्तव्य केलं और काय, शिवसेनेसोबत जर मोबीचं बिलेचं तर आम्ही 24 जागा लढू असं प्रकाश आंबेडकर. एखाद्या विषयावर आपण बोललो होतात, परत परत तुम्ही त्या विषयात काल बोललो ना. बघा, प्रकाश आंबेडकरजी, ज्यांना आम्ही बाळासाहेब आंबेडकर म्हणतो, बाळासाहेब म्हणतो, बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे. सध्या ते नागपूरला आहेत, त्यांचे कार्यकारिणीचं एक बैठक सुरू आहे 2 दिवस. नक्कीच अशा प्रकारचं एक प्रपोजल हे पूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे की जर
महाविकास आघाडीची युती होणार नसते, म्हणजे एकत्र येणार नसणार, तर आपण 24-24 जागा लढवू, हे सुरुवातीचं त्यांचं प्रपोजल आहे. पण आम्ही त्यानंतर त्यांच्याशी जी चर्चा झाली वारंवार, त्यात हे पण स्पष्ट झालंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी एकत्र आहे आणि राहील, आणि आम्ही एकत्र निवडणुक लढू, आणि वंचित बहुजन आघाडीला आम्ही सन्मानानं, आम्ही अत्यंत सन्मानानं या आघाडीत सामील करून घेऊ, असं आमचं त्यांना प्रपोजल आहे. सकारात्मक चर्चा झाली आहे नक्कीच, त्यांच्याकडनं अशी वक्तव्य होत आहे. बघा, येऊ द्या आघाडीमध्ये, अशा प्रकारे चर्चा होत असतात शेवटपर्यंत. शेवटी आजच प्रकाश आंबेडकरांचं, म्हणजे बाळासाहेबांचं एक वक्तव्य आहे, मोदींचा पराभव झाला नाही तर सगळ्यांना तिहार जेलमध्ये जाऊन बसावं लागेल, ह्या त्यांच्या भावना आहेत आणि त्या तीव्र आहेत. आणि सगळ्यांनी एकत्र यावं ही बाळासाहेब आंबेडकरांची भावना आहे, आणि हुकुमशाहीचा पराभव करण्याची जबाबदारी लोकशाही मार्गानं ही बाळासाहेब आंबेडकर म्हणून, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाची ही सगळ्यात जास्त आहे. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर आजन्म त्यांचे ऋणी आहोत की त्यांनी या देशाला संविधान दिलेलं आहे, ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, आणि अशा बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा प्रकाश आंबेडकरजी सांगतात, त्याच्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्याची सगळ्यात जास्त जबाबदारी ही माननीय प्रकाश आंबेडकर यांची आहे, आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. सर, जम्बो युनिव्हर्सिटी कडून बघा, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत तेही डॉक्टर झालेले आहेत अशा पद्धतीनं, पण देवेंद्र फडणवीस हे डॉक्टरकीसाठी अधिक योग्य आहे. उद्या अजित पवारांना डॉक्टरकी दिली जाईल, मग हसन मुश्रीफ यांना कोणीतरी डॉक्टर करेल, मग भावना गवळींना डॉक्टर केलं जाईल, मग प्रफुल्ल पटेल यांनाही डॉक्टर केलं जाईल, बरोबर ना? तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.